आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरमने झाली असून प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनियुक्त सदस्य ऋतुजा लटके यांचा परिचय सभागृहाला करून दिला विरोधी पक्ष अजित पवार यांनी कर्नाटकच्या दडपशाही विरोधात उभं राहून भाष्य केलं या प्रकरणात स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केला आहे असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी यावर दिलं यानंतर महाराष्ट्र आकस्मिकता निधी सुधारणा अध्यादेश दोन हजार बावीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटलावर ठेवला विधानसभेनं संमत केलेल्या विधेयकांना विधानपरिषदेची संमती आणि दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकासंदर्भात प्रधान सचिवांनी सभागृहाला माहिती दिली विधानसभा सदस्य समीर कुणावार संजय शिरसाठ सुनील भुसारा सुभाष धोटे यांची सभाध्यक्ष तालिकेत नोंद विधानसभा अध्यक्षांनी केली नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या सत्रात सभागृहातील सर्व सदस्यांना नव्या लॅपटॉपसह वायफाय आणि अन्य विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत विधिमंडळ सत्रातील उपलब्ध सुविधांबाबतचे नवे कोरे ॲप तसंच सार्वजनिक बांधकाम विभागानं प्रत्येक विभागाकडे उपलब्ध केलेली डिजिटल माहिती पुस्तिका यामुळे यावेळेचं अधिवेशन अधिक हायटेक आणि नवीन सुविधांसह सुरू होत आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील सेट ट्राईब या आय टी कंपनीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या महा असेंब्ली या ॲपद्वारे सर्व मंत्री आमदार सचिव स्तरावरील पदाधिकारी यांना अधिवेशनादरम्यान त्यांची निवास व्यवस्था अधिवेशन दैनंदिनी महत्वाच्या व्यक्तींची टेलिफोन निर्देशिका इतर महत्वाचे सहाय्य विविध बैठकांचा तपशील एका क्लिकवर मिळू शकणार आहे अँड्रॉइड ॲप वेब व्ह्यू तसंच ॲपल स्टोअरवर हे ॲप उपलब्ध असणार असून फक्त अधिकृत वापरकर्त्यांनाच अर्थात सदस्यांनाच या ॲपचा ॲक्सेस असणार आहे राज्यभरातल्या सात हजार एकशे पस्तीस ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल सरासरी सुमारे चौऱ्याहत्तर टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदस्य पदांसह थेट सरपंच पदासाठीही काल मतदान पार पडलं राज्य निवडणूक आयोगानं सात हजार सातशे एक्कावन्न ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती त्यातील काही ठिकाणी सरपंच पदाच्या तर काही ठिकाणी सदस्य पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या त्यामुळे काल प्रत्यक्षात सात हजार एकशे पस्तीस ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं या ठिकाणी उद्या मतमोजणी होईल कतारमध्ये काल झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या फ्रान्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये चार दोन अशी मात करत अर्जेंटिनानं विश्वचषकावर आपलं नाव कोरलं शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेणाऱ्या एकशे वीस मिनिटांच्या या सामन्यात दोन्ही संघांची तीन तीन अशी बरोबरी झाली आणि पेनल्टी शूटआउटमध्ये अर्जेंटिनानं बाजी मारली फ्रान्सच्या किलियान एम्बाप्पे यानं तीन गोल केले तर अर्जेंटिनासाठी लिओनेल मेस्सीनं दोन आणि अँजेल डी मारियानं एक गोल केला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार